पोटमगाव येथे मोफत चरणसेवेची 37 वर्षे अविरत धडपड. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांचा अनोखा उपक्रम. अनेक जण आपापले काम करतो, सामाजिक कार्य देखील अनेक संस्था करतात, परंतु देवदर्शनास येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी त्यांची पादत्राणे मोफत सांभाळण्याचे काम येवल्यातील धडपड मंच या सामाजिक संस्थेतर्फे गेल्या 37 वर्षांपासून येवला शहरापासून जवळच असलेल्या कोटमगाव येथील श्री जगदंबा माता नवरात्र यात्रोत्सवात अखंडितपणे सुरू आहे. त्यांचा हा अनोखा उपक्रम सर्वांसाठीच अनुकरणीय ठरणारा असून त्यांच्या या अनमोल कार्याचा परिचय सर्वांनाच आदर्शवत ठरेल यात शंका ती नाही. संपूर्ण नवरात्रात 10 दिवस रोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही सेवा मोफत अखंडपणे चालू आहे व पुढे चालू ठेवण्यास मानस असल्याचे धडपड मंचचे अध्यक्ष संस्थापक प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी सांगितले. स्टार 2 महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला. इथे देवीचे नवरात्रामध्ये 9 दिवस यात्रा भरते आणि आलेल्या भाविकांना आपले पादत्राणे कुठे सोडवते पंचायत पडते म्हणून आम्ही सेवा उपलब्ध करून दिल्या. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही सेवा असते आणि विशेष म्हणजे विनामूल्य असते. आम्ही कोणाकडूनही पैसे स्वीकारीत नाही. त्यांची सेवा करण्यामध्ये आम्हाला एक आनंद मिळतो आणि मानसिक समाधान मिळतो म्हणून आम्ही हे करतो आणि ही सेवा विनामूल्य आहे आणि अशीच सेवा जोपर्यंत आमच्याबरोबर अनेक तरुणही असतात तेही ते आमच्यासोबत असतात अशा सगळ्यांच्या सहकार्याने हे जो 36 वर्ष पूर्ण करून हे 37वं वर्ष चालू आहे. असंच पुढेही चालू राहील या शंकाने आलेल्या भाविकांना. प्रभाकर झळके सर हे 37 ते 38 वर्षापासून चरण सेवा धडपड मंचातर्फे चालत आहे. ते अविरत सर्वांची विनामूल्य सेवा करतात. त्यांचं व्यंगचित्रकार म्हणून नाव प्रसिद्ध आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो आणि त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. वयाच्या मानाने त्यांचं कार्य अविरत आहे. ते न थकता कुठल्याही कामामध्ये सहभाग घेतात. संपूर्ण काम अगदी व्यवस्थितरित्या छान